चला तर मग मित्रांनो इष्टिका चितीविषयी अधिक माहिती मिळवूया. यालाच रेक्टॅंग्युलर प्रिझम असे देखील म्हणतात. इष्टिका चितीची सर्व पृष्ठे आयताकार असतात, त्याचबरोबर समोरासमोरील पृष्ठे ही अगदी सारखीच असतात. आपण बघू शकतो मॉडेलमध्ये आयताकृती आकार आहे सर्व पृष्ठांचा आणि समोरासमोरील पृष्ठे देखील अगदी सारखीच आहेत. याच्या विरुद्ध पृष्ठाचं निरीक्षण केलं आपण, ते सुद्धा अगदी सारखं आहे. या पृष्ठाचं निरीक्षण करूया, याच्या विरुद्ध पृष्ठ अगदी सारखंच आहे. आता आपण या आकृतीचे निरीक्षण करूया. इष्टिका चितीमध्ये एकूण सहा पृष्ठे आहेत. चौकोन ए बी सी डी, ए बी सी डी, चौकोन पी क्यू आर एस, चौकोन ए बी क्यू पी, ए बी क्यू पी, चौकोन डी सी आर एस, चौकोन बी सी आर क्यू, चौकोन ए डी एस पी. ओके मित्रांनो, त्याचबरोबर इष्टिका चितीमध्ये एकूण आठ शिरोबिंदू आहेत. इकडचे चार आणि हे चार, असे आठ शिरोबिंदू कोणते हे आपण आकृतीत बघूया. बिंदू ए, बिंदू बी, बिंदू सी, बिंदू डी, त्याचबरोबर बिंदू पी, बिंदू क्यू, बिंदू आर, बिंदू एस. ओके आता पाहूया कडा. इष्टिका चिती या आकृतीत एकूण बारा कडा असतात. रेख ए पी, रेख बी क्यू, रेख सी आर, रेख डी एस, रेख बी सी, रेख ए डी, रेख क्यू आर, रेख क्यू आर, रेख पी एस, रेख ए बी, रेख सी डी, रेख पी क्यू, रेख आर एस. समजलं मित्रांनो? तर इष्टिका चितीलाच चौकोनी चिती असे देखील म्हणतात.